ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर गुरुवर्य चिदानंद सरस्वती चिंतामणि महाराज के भिवंडी स्थित दिंदीगढ़ सोनाले श्रीराम आश्रम में पहुंचकर लोगों ने अपने गुरु गुरुवर्य चिदानंद सरस्वती चिंतामणि महाराज का पैर छूकर आशीर्वाद लेते हुए अपने गुरु की प्रशंसा की। स्पर्श दूर करी दुखाची सावली गुरु भेटी साठी झाली जीवाची काही। गुरु पौर्णिमा आणि भागवत धर्माचा सगळ्यात मोठा दिवस जवळजवळ, कारण ह्या दिवशी प्रत्येक जण आपल्या गुरुच्या जवळ जातो आणि त्यांच्याकडे प्रार्थना करतो की देवा मला सुदबुद्धी दे, चांगली बुद्धी दे आणि या देशाचं नाव या राज्याचं नाव पुढे पुढे व्हावं ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतात। आणि सर्व लोक मालकरी किंवा सर्व पंथाचे लोक ह्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हजारो लोक चिंतामण महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि मी सुद्धा आज त्यांच्या दर्शनासाठी आलोय। आज आहे गुरुपौर्णिमा, वर्षातून एकदा सण, गुरु आणि शिष्याचं असं नातं असतं की माणूस जन्माला आला की त्याचा पहिला गुरु ही आई। शैक्षणिक क्षेत्रात जर गुरु असेल तर शिक्षक, बाकी समाजात इतर गुरु आहेत, पण आध्यात्मिक गुरुचं ज्ञान देण्यासाठी जे माणसा व्यक्तीला हवे असतात ते म्हणजे आध्यात्मिक गुरु, जसे आमचे चिदानंद सरस्वती महाराज। खरं तर मी एक साधारण माणूस होतो, पेशाने डॉक्टर आहे, पण जसजसं पायी वारी केली करत करत पुढे गेलो, पण ज्ञान नव्हतं। आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी मला ज्यांचा गुरु वरदास्य मिळाला ते म्हणजे आमचे चिदानंद महाराज सरस्वती म्हणजे चिंतामण महाराज दिंडीगढ हे ते त्यांचा निवासस्थान। खरंच आज आश्रममध्ये आम्ही जे वारकरी आहोत, खरं म्हणजे वारकरी नाही त्यांचे शिष्य आहोत, ते सर्व येथे ठिकाणी येऊन त्यांचा जो आशीर्वाद घेतो, ज्ञानाचा मोलाचा वाटा जो आयुष्यात परमार्थामध्ये पुढे किंवा भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडणार याचं खरं मूल्यमापन त्यांच्याकडून येतं। त्यांचं नुसतं डोक्यावर हात असलं वरद असतं असलं तरी माणसाचं आयुष्य शांती भेटते। गुरु तर सर्वच आहेत जगात, तुम्हाला जागे जागेवर गुरु भेटते, पण परमात्मिक ज्ञान देणारे गुरु ते म्हणजे आपले वारकरी संप्रदायाचे संत चिदानंद महाराज सरस्वती। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा संबंध भारतभर देशामध्ये हिंदू धर्मियांमध्ये आज गुरु पौर्णिमा मोठी थाटामाटामध्ये साजरी केली जाते, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि जेथे ज्ञान असतो तेथेच माणसाची शान असते। ज्याच्याकडे ज्ञानच नाही त्याला लोक दगड बोलतात, परंतु गुरुजवळ अशी ताकद असते की त्या दगडरूपी माणसाला सुद्धा ते ज्ञानाने असं थोर आणि महान बनवू शकतात। आज आपण इथे जय श्रम आश्रम दिंडीगड सोनाळे या ठिकाणी गुरु पौर्णिमा साजरी करत आहोत। खरं पाहिले तर ही एक आध्यात्मिक भूमी आहे, महाराजांच्या रूपाने या दिंडीगडाला एक मोठं सोनं सापडलेलं आहे, खजाना सापडलेला आहे, कारण ह्या भूमीमध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने हे आश्रम उभारलेलं आहे। आम्ही गेल्या 20 वर्षापासून बघत आहेत की महाराजांची ही जी धडपड आहे, ही जी मेहनत आहे, आणि महाराज स्वतःहून इथे झाडं लावलेली आहेत महाराजांनी, इथे विटर असलेले आहेत, एक एक ईट रचून रचून हा आश्रम उभा केलेला आहे। आणि या आश्रमामध्ये आजपर्यंत हजारो विद्यार्थी बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊन पुढे गेलेले आहेत आणि इथून पुढे जाऊन त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी कमालीची क्रांती केलेली आहे। आणि म्हणून या भूमीचं मोठं महत्त्व आहे,
त्याचप्रमाणे गुरु पौर्णिमेच्या दिनानिमित्ताने इथे दरवर्षी हजारो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि आध्यात्मिक ज्ञान असल्याशिवाय माणसाला शाश्वत सुख भेटू शकत नाही. महाराजांनी मगाशी म्हटलं आपल्या डॉक्टर साहेबांनी की भौतिक सुखासाठी भौतिक गुरु तुम्हाला भेटेल, परंतु भौतिक सुख हे तुम्हाला संसारामध्ये असं गटांगल्या खायला लावतील आणि संसारामध्ये फक्त दुःखच आहे. तुम्हाला जर शाश्वत सुख पाहिजे असेल तर आध्यात्मिक गुरुची ओढ घ्यावीच लागेल आणि आध्यात्मिक गुरुची आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण स्टेटस काय ठेवतील, सर्वजण पोस्ट टाकतील, परंतु गुरुचं ज्ञान गुरुचे विचार जर तुम्ही आत्मसात केले, गुरुचा एक जरी विचार एका जरी आज्ञेचं पालन केलं तरी आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्रांती घडवून आणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आज चिंतामणी महाराजांनी ते संन्याशी वृत्तीचे आहेत, त्यांनी सर्व संघ परित्याग केलेला आहे आणि त्यांचा हा निर्लोभ आणि निस्वार्थपणाने दिलेला जो आदेश आहे, जो उपदेश आहे, तो आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आणि आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने मी त्यांच्या सर्व शिष्य बंधूंना माझ्या सर्व शिष्यवर्ग बंधूंना विनंती करतो की आज आपण त्यांचं दर्शन घेऊन त्या आपल्या जीवनाचं कल्याण करावं. जय श्रीराम. श्री क्षेत्र दिंडीगड, जय श्रीराम आश्रम, संत श्री काशीनाथ बाबा गोशाळा, आमचे गुरुवर्य श्री चिंतामणी महाराज म्हणजे आत्ताचे चिदानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या प्रबोधनातून अनेक गावोगावी कीर्तनं करून अनेक शिष्य तयार केले आणि वारकरी संप्रदायाची पताका या आगरी समाजामध्ये फार वेगाने फिरकवली. असे आमचे गुरुवर्य श्री चिदानंद सरस्वती महाराज यांच्या या आश्रमामध्ये गोशाळा तर आहेच, त्याचप्रमाणे दरवर्षी विद्यार्थ्यांवर हिंदू धर्माचे संस्कार व्हावेत म्हणून निःशुल्क 15 ते 21 दिवसीय शिबिर मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि आज इतक्या पाऊस असताना आणि निसर्गाचा खूप भयावह रूप असतानासुद्धा त्यांचे अनेक भक्तगण, त्यांचे शिष्यबंधू या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी शेकडोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल, गुरुपौर्णिमेबद्दल सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो की आमच्या आगरी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ संत म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे असे आमचे चिदानंद सरस्वती महाराज यांच्या प्रत्येक कार्यामध्ये, गोशाळेमध्ये, विद्यार्थी प्रशिक्षण शिबिरामध्ये, तसेच या ठिकाणी आपण भेट देऊन आपलं योग्य ते योगदान द्यावं आणि या महाराजांच्या कार्यसिद्धीस पुढे नेण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. जय श्रीराम. भक्त तुझा गुरुदेव.